त्यासाठी आपल्याला केळीचे खांब 10 किलो बारीक केलेले तुकडे लागणार आहे आणि 1 किलो गूळ लागणार आहे. 15 लिटर पाणी लागणार आहे. हे 15 लिटर पाण्यामध्ये हे केळीचे खांब टाकायचे आहे, बारीक केलेले तुकडे 10 किलो. त्याच्यामध्ये 1 किलो गूळ टाकायचं आहे. हे असंच एका ड्रममध्ये 15 दिवस ठेवायचं आहे. ते सडेपर्यंत तसंच ठेवायचं आहे. आणि ते सडल्यानंतर हे द्रावण तयार होते. आणि हे आपल्याला प्रति किती दिवस ठेवायचं आहे? 15 दिवस. 15 दिवस असंच सडायसाठी ठेवायचं आहे. आणि हे प्रतिपंप 1 लिटर पेरणीच्या 20 ते 25 दिवसानंतर एकदाच वापरायचं आहे. ओके, सीझनला एकदा वापरायचं, पेरणीच्या 15 ते 20 दिवसानंतर. सीझनला एकदा जर गरज पडली तर परत वापरू शकतो. आणि तयार झालेलं द्रावण किती दिवस टिकतं? कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.